नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलवर। भाऊजींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, मला इथे नवीनच काम लागलेलं, पण रोजचं गाडीनं जायचं, बसने काही मला जमायचं नाही। माझा नवरा बाहेर कामाला होता, मग मला शिकवायला स्कूटी कोणी नव्हतं, कारण की माझ्या नवऱ्याने स्कूटी घेतलेली। मग मला स्कूटी शिकवाय मी माझ्या मामाजीला म्हणजे सासऱ्याला सांगितलं। मग स्कूटी शिकवत असताना माझ्या सासऱ्याने माझे असलेले थान कसे चोळले, म्हणजे आंबे माझे चोळले, आणि मला खूपच गरम केलं। मग घरी नेऊन कसं रपारप मला ठोकून काढलं, तेच मी आकतेत आज तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, साईडवाल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमची लाडकी मैत्रीण अशाच नवनवीन मजेदार कहाण्या घेऊन येत राहील। चला मग कहाणीला सुरुवात करूया। मित्रांनो, माझं नाव काजल आहे आणि मी आत्ता सध्या नाही का 30 वर्षांची आहे। भाऊजींनो, मी दिसायला खूपच गोरीपान आणि खूपच देखणे आहे। माझं भर गच्च भरलेले माझे आंबे माझ्या जंपरवरून अगदी सहजच ओळखून येतात, पण माझ्या घरच्यांना मी कसले जरी कपडे घातले, अगदी ड्रेस जरी घातला करी, तरी काही ते म्हणत नाहीत, कारण की ते चांगल्या विचाराचे अगदी नवीन माणसं आहेत। माझा सासरा पण चांगल्या कामाला होता, पण सासरा आता रिटायर झालेला आहे। माझा नवरा सतत बाहेर असतो आणि 2-3 महिने त्याला काही घरी यायला जमत नाही। मी पण शिकलेले आहे, मग मला एका ठिकाणी काम लागलं होतं शिकवण्याचं, अगदीच नाही का खाजगी शाळेत मी शिकवत होते, तर मला रोज तिकडे जायचं जमायचं नाही, कारण की ती शाळा खूपच लांब होती आणि बसनं रोज प्रवास करू लागायचा। घरी असतोपर्यंत मला खूपच उशीर व्हायचा, मी थकून जायचे। मग मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की मला नाही एखादी स्कूटी नाही तर काहीतरी घ्या, जेणेकरून मी कॉलेजवर जाऊ शकेन। मग माझा नवरा म्हटला, हो बरं, तुझी इच्छा आहे तर येणाऱ्या पगाराला तुला आपण चांगली स्कूटी घेऊ। आणि मग तसंच केलं, माझ्या नवऱ्याने पगार आला आणि त्या दिवशी मला स्कूटी घेतली। माझा नवरा पहिल्या दिवशी शिकवली, पण दुसऱ्या दिवशी अगदीच त्यांना कामावरून फोन आला आणि त्यांना अर्जंट जावं लागलं। आता घरी राहण्यापेक्षा माझ्या सासऱ्याला व्यवस्थित गाडी वगैरे येत होती, मग कोण शिकवणार, तर माझा सासरा म्हटला मी तुला शिकवतो गाडी। सासऱ्याविषयी सांगायचं म्हटलं तर ते आता 45 वयाचे आहेत, पण असे वाटत नाहीत की ते 45 असतील, अगदीच दिसायला ते अगदी चांगल्या चांगल्या तरुण माणसाला लाजवतील असेच ते दिसतात। माझ्याविषयी म्हटलं तर मी पण दिसायला खूपच देखणे आहे, अगदीच भरगच्च भरलेले माझ्या पाठीमागचे टरबूज मी चालत असताना असे काही वर आदळतात की पाठीमागून बघूनच सगळ्यांचे दांडे उभे राहतात। पण जाऊ दे, मी जास्त माझ्याविषयी नाही सांगत, माझ्या आवाजाची जादू आहे असं मला सगळे म्हणतात। आणि माझे सासू गेले 2 वर्षापूर्वीच कोरोनामध्ये वारलेले आहे। भाऊजींनो, मला मग शिकवणारं कोणीच नव्हतं, माझा द्या बारकाधीर तो तर काही कॉलेज करतो आणि त्याला काही टाईम नसतो, तो हॉस्टेलवरच असतो। मग मी मामाजीलाच म्हटलं की मामाजी, तुम्हाला जमेल का मला गाडी शिकवाय, तर ते म्हटले हो मला का नाही जमणार, जमेल मला, संध्याकाळची वेळ होती। आणि मग मामाजी म्हटले, तू घरातल्या वगैरे काम उरक, आपण जाऊ, संध्याकाळी जेवण वगैरे झालं की रोडची वर्दळ वगैरे कमी होते आणि तिथे मी तुला शाळेच्या ग्राउंडवरती गाडी शिकवाय जातो। मी म्हटलं बरं ठीक आहे, माझं सगळं झालं। आणि मग मी मामाजीला म्हटलं, माझं आवरलं आहे, तुमचं झालं का, तर ते म्हटले हो माझं पण झालं, चल तुला गाडी शिकवतो। आणि मी त्या दिवशी मुद्दाम नाही का पॅन्ट आणि टी शर्ट घातला होता, जेणेकरून मला व्यवस्थित गाडीवरती बसाय येईल आणि गाडी व्यवस्थित चालवा येईल। मामाजीने घेतली आणि आम्ही ग्राउंडवर आलो। सुरुवातीला काही वेळ मला जमत नव्हती, कारण की मला गाडी शिकताना खूपच भीती वाटायची, माझा सारखा सारखा तोल जायचा आणि मला खूपच भीती वाटायची। मी म्हणायची तुम्हीच घ्या, पण मामाजी म्हटले अगं पडल्याशिवाय तर गाडी शिकता येते का, तर त्यांनी माझ्या हातात गाडी दिली आणि ते माझ्या पाठी बसले। त्यांनी माझं मूठ मी जिथे धरली होती गाडीच्या हँडलला, त्यांनी पण लगे माझ्या हातावरती हात ठेवला आणि हळूहळू मी गाडी चालवू लागले। पण माझं काही त्याच्याकडे लक्ष लागत नव्हतं, कारण की माझे असलेले मामांजी म्हणजे सासरे पाठीमागून चिटकले की माझ्या अंगा काटा फुटायचा आणि मुद्दामच मला थोडंसं वेगळंच असं वाटायचं। हळूहळू त्यांनी गाडी मला
चालायला सुरुवात केली आणि हळूहळू ते हात सोडाय सुरुवात केली, पण त्यांचा स्पर्श मला लागला आणि मी गरम व्हायला लागले. माझ्या आतून खूपच माझी ज्वाला भडकली होती आणि त्यांचा हात मुद्दाम माझ्या असलेल्या दोन्ही आंब्याला लागायचा आणि टीशर्टवरून माझे गदागद हलणारे आंबे त्यांना जाणवायचे. त्यांनी माझ्या पाठीमागे हात धरला आणि माझ्या कमरेवर त्यांचा हात ठेवला आणि मी पुढे चालवते. हळूहळू गाडी मला थोडी थोडी यायला लागली. मग असंच आम्ही रोज प्रॅक्टिसला जायचो आणि हे बघून मी खूपच गरम व्हायचे. एक दिवशी नाही का मला सहन नाही झालं आणि मी गाडी चालवत असताना थोडीसं मी माझा तोल गेला, पण नशीब माझ्या मामाजींचे पाय खाले होते त्यामुळे त्यांनी लगेच गाडी थांबवली, कारण की गाडीचं एवढं स्पीड पण नव्हतं. हळूहळू मग आम्ही शिकायला लागलो. संध्याकाळी सगळी सामसूम झाली का आम्ही गाडी शिकायला जायचो आणि मुद्दाम मी त्या ड्रेस घालायची, कारण की ड्रेस मग घातला की मला व्यवस्थित गाडायची. हळूहळू मामाजींची हरकत वाढली आणि हळूहळू ते मला गाडीवरती चोळू लागले. माझे दोन्ही आंबे आता ते पाठीमागून चोळत होते आणि मी गाडी चालवत होते. ते नक्की काय करतात ते मला समजत नव्हतं, पण माझ्या टी शर्टवरून माझे लोंबणारे आंबे ते आता चोळत होते आणि गाडीवर चोळून चोळून मला खूपच गरम केलं आणि आता मला राहावलं नाही. त्यावेळेस मी म्हटले, मामाजी इथे नको, कोणी जर पाहिलं तर उगत कोणाला तरी शकेल, आपण चला घरी जाव. आणि मी त्यांना घेऊन घरी आले. एका घरी गाडी लावली आणि मामाजींनी आतमध्ये मला आणि दरवाजा बंद केला. मला चोळून चोळून त्यांनी आधीच गरम केलं होतं आणि माझ्या अंगावर आता जरा पण मला राहवलं नाही. आणि मी त्यांना घेऊन म्हटलं, मामाजी तुम्ही तर मला खूपच गरम केलं आहात, चला आता बेडरूममध्ये. आणि मामाजीला घेऊन मी बेडरूममध्ये गेले. बाई ग, आम्ही दोघं एकमेकांना अगदी वेड्यासारखं हे करत होतो. मामाजी मला जिथे घावाल तिथे त्यांचं ओठ लावून चोकून काढत होते आणि चोळत होते. त्यांचा ओठाचा स्पर्श झाला की माझ्या अंगावर काटा फुटण्यासाठी कापी होतं. मी एकदम वेडीवाकडी झालते. मला समजत नव्हतं आपण कोणासोबत हे करतो. माझा नवरा 6-6 महिने बाहेरच राहायचा आणि माझ्याकडे लक्ष देत नव्हता. रोज फोनवर बोलून मी गरम व्हायचे, पण जो सहवासात येईल त्याच्यावर करणं हे तर भागच आहे. तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो, हे जे आहे ते प्रत्येक बाईला आणि स्त्रीला एका पुरुषाची हव्यास असतो आणि ते जो जवळ असेल त्याच्याबरं तिचं झुकतं. मामाजी मलाच रगडत होते. मामाजीने हळूहळू माझा टी शर्ट काढून टाकला आणि माझे आंबे एकदम वेड्यासारखे पिसाळल्यासारखे ते चोकू लागले. मी पण त्यांना साथ देऊ लागले आणि त्यांचं तोंड दाबू लागले. हळूहळू मामाजीचा दांडा वाढत होता. दांडा कसला तो एकदम मुसळ होतं, मुसळ असं म्हणायला पण काही हरकत नाही, कारण की माझ्या नवऱ्यापेक्षा माझा सासराच जरा दणकट असल्यागत मला आता जाणवं लागत होतं. मी पण त्यांचं असलेली पॅन्ट खाली ओढली आणि त्यांचा लांबलचक दांडा मी पाहिला. त्यांचा लांबलचक असलेले त्यांचे घंटे मी हाताने चालवू लागली. मला खूपच मस्त वाटत होतं त्यांचा दांडा हातात घेताना, कारण की त्याचा आकार खूपच वेगळा होता. त्यांनी पण मला मस्त चुकून काढलं आणि बाई ग, त्यांनी माझ्या असलेल्या छोकलीवर त्यांचा दांडा रवायला सुरू केले. ते स्वतःच्या सुनेलाच असे करत होते आणि मी माझ्या सासऱ्याकडूनच हे घेत होते. मी पण खूपच आसुसले होते खूप दिवसाचे. हळूहळू करत त्यांनी त्यांचा दांडा आतमध्ये ठेवला व्यवस्थित आणि मग मला लागले ठोको. खचाखच ते दणके देत असताना मला एक वेगळाच आनंद मिळत होता. 6 महिन्याची मी भुकेजलेली होते. आज मी त्यांच्या पुढं अगदीच उघडी नागडी होऊन मस्तपैकी आनंद घेत होते आणि ते पण मला वेड्यासारखे ठोकत होते. मला माझ्या राहून राहून नवऱ्याची आठवण येत होती आणि त्याच्यावर तरस येत होता की तो जर असता आज तर त्याची मी झाले असते, पण मला काय बघावं लागतं हे स्वतःची आग शांत करण्यासाठी. पाहून त्या रात्री मी पण झोपले नाही आणि माझे हे मामांजी म्हणजे माझे सासरे पण झोपले नाही. रातभर आमचा हा खेळ रंगला आणि रातभर त्यांनी असा मला डाव टाकून कसा खच मला कसं रपारप ठोकून काढलं तेच तुम्ही आता ऐकलं. आणि तेव्हापासून आमचं रोजच चालू झालं. रोज कोटी शिकताना ते मला घरी गरम करायचे आणि घरी येऊन मस्तपैकी असंच कचाकच असंच झोम काढायचे. तर कशी वाटली कहाणी नक्की सांग.